नक्षलवाद्यांना साहित्य पुरवठा करणारी जहाल नक्षलवादी आणि कमांडर रीना बोर्रा नरेटो उर्फ ललिता हिने 27 जुलै रोजी जिल्हा पोलीस आणि राज्य राखीव पोलीस दलापुढे आत्मसमर्पण केले. तिच्यावर शासनाने 8 लाखांचे बक्षीस ठेवले होते. 28 जुलै रोजीपासून नक्षल्यांचा सप्ताह सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर कमांडर रीनाच्या आत्मसमर्पणाने नक्षलवादी चळवळीला धक्का बसला आहे. रीना नरोटे ही 2006 पेरमिली दलममध्ये भरती झाली होती. 2007 ती पुरवठा टीममध्ये काम करायची. 2007 ते 2008 शिवणकला, कापड कटिंग आणि शिलाई यंत्र चालवण्याचे प्रशिक्षण तिने घेतले. 2008 ते 2014 या दरम्यान टेलरिंग टीममध्ये सदस्य पदावर ती कार्यरत होती. 2014 टेलर टीममध्ये कमांडर पदावर तिची बढती झाली. कार्यकाळात तिच्यावर चकमक आणि खुनाचा गुन्हा नोंद आहे. 2020 पेरमिली भट्टी जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग होता. त्याआधी 2019 नयनवाडी जंगल परिसरात एका निरपराध व्यक्तीच्या खुनात ती सामील होती. विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित घोई, CRPFचे उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, CRPF बटालियन 9 कमांडर शंभू कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हे आत्मसमर्पण पार पडले. रीना नरोटे या महिला नक्षलवाद्याच्या अटकेवर 8 लाखांचे शासनाचे बक्षीस होते. आत्मसमर्पणानंतर आता तिला 5.5 लाखांचे बक्षीस मिळणार आहे. 2022 आतापर्यंत 23 जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.